पुण्यातील मुळा मोठा नदी पात्रामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळलेला आहे आणि तो मृतदेह विवस्त्र अवस्थेमध्ये होता. या मृतदेहाला डोकं नव्हतं, हात नव्हते, पाय नव्हते. अशा निर्गुणपणे त्या महिलेचा खून करून त्या महिलेला या नदी पात्रामध्ये टाकण्यात आलं होतं. खराडी या ठिकाणी तो मृतदेह सापडला. नागरिकांना त्याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसात माहिती दिली आणि पोलिसांनी तो वेळ न दवडता मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याची पूर्ण पोस्टमॉर्टम ही ससून रुग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे. मिळालेल्या वैद्यकीय माहितीनुसार या महिलेचा जो मृतदेह आहे तो 50 ते 60 वयोगटातील ती महिला असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे. या महिलेला का मारलं, कसं मारलं, कुठे मारलं आणि कुठे हा मृतदेह नदी पात्रात टाकण्यात आला याचा तपास पुणे पोलीस करत आहेत. चंदनगर पोलिसांची टीम या तपासासाठी तपास करत आहे. काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास चंदननगर पोलीस हद्दीतील जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचं काम चालू असलेल्या ठिकाणी मुठा नदीच्या पात्रामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचं स्थानिक कामगारांना आढळून आलं होतं. त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली होती. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पाहिला तर एक स्त्री जातीचा मृतदेह आढळून आलेला आहे, ज्याला शिर आणि हात पाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र असा तो मृतदेह होता. त्यानंतर तो मृतदेह ससून रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचं शवविच्छेदन केलेलं आहे. अंदाजे 50 ते 60 वर्षे वयाचा स्त्री जातीचा तो मृतदेह आहे. त्याच्यावरून पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक 445/14 भारतीय न्यायसंहिता कलम 103, 238 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यातील, पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड परिसरातील मिसिंग या वयोगटातील महिलांचा शोध पोलिसांच्याकडून सुरू आहे आणि पुढील तपास आहे तो पोलीस निरीक्षक अनिल माने गुन्हे चंदननगर हे करीत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे साधारणतः मृतदेह मिळण्यापूर्वी 1 ते 2 दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असेल एवढीच माहिती प्राप्त झालेली आहे. आणि या तपासातून आता काय गोष्टीचा उलगडा होणार हे महत्वाचं ठरणार आहे. गमतीची गोष्ट म्हणजे 2 ते 3 दिवसापासून मुठा नद आणि मुळा या नदी पात्रामध्ये मोठा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा जो मृतदेह आहे हा पुण्यातीलच आहे की पुण्याच्या उपनगर भागातून हा मृतदेह नदीमध्ये टाकण्यात आला. तो वाहून या ठिकाणी खराडी या ठिकाणी थांबला हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पोलिसांच्या तपासात काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र या घटनेमुळे पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. विष्णू सारप, लेट्स अप मराठी, पुणे.